फोटो घे रे बाया. आपण नसतो किंवा आपली शारीरिक क्षमता पण त्यासाठी पुरेशी नसते, परंतु जेवढं झालं तेवढं करायला पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्हाला पर्सनली शक्य नाही पैसे देणं, वस्तू देणं, म्हणजे इव्हन जर तुम्ही चालता चालता जर बसमधल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला किंवा एखाद्या प्रेग्नेंट बाईला जागा दिली तिची कंडिशन, ती सुद्धा तुमची समस्या आहे. रस्त्यात एखादा प्राणी आला, एखादी गाय आली, एखादा कुत्रा आला, त्याला अर्धी भाकर टाकली, ही सुद्धा तुमची समस्या आहे. बऱ्याचदा तुम्ही कशाला समाजसेवा म्हणता हे पण याच्यावर पण बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. तर आपल्या आपल्या लेवलवर जेवढं होते तेवढं समाजासाठी चांगलं करा, कारण चांगलं करण्याची जी संधी आहे ती देव प्रत्येकाला देत नाही, आणि ज्याला दिली त्यानं ती सोडायला नको. धन्यवाद. दामिनी पथक प्रमुख छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. आज सुमित भाऊ आणि वहिनींनी मला आणि वगाडे मॅडमला गाडगे महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यासाठी आज इथं आपल्यासमोर बोलवले. तर त्यानिमित्ताने आज मी माणुसकी सेवा समूहाचे खूप आभार मानते की संत गाडगे महाराजांचे जे विचार आहेत ते आज ते समाजात रुजवत आहेत आणि ते प्रत्यक्षात ते विचार जगत आहेत. त्यामुळं हीच गाडगे महाराजांना खरी श्रद्धांजली आणि आदरांजली म्हणता येईल. आणि जसं जसं ज्यांना ज्यांना समाजसेवा करण्याची संधी मिळेल त्यांनी त्या त्या प्रकारे ती करावी अशी माणुसकी सेवा समूहातर्फे मी सर्वांना विनंती करते. आणि आज संत गाडगे महाराजांना पुनश्च एकदा त्रिवार अभिवादन करते. धन्यवाद. आज राष्ट्रसंत गाडगे महाराज ज्यांनी खरंच महापुरुषांचे विचार सर्वांच्या मनामध्ये रुजले, आज गाडगे महाराजांना आम्ही त्रिवार अभिवादन करतो आणि बाबाची पुण्यतिथी साजरी करतो. जे काय रंजले रांजले त्याशी म्हणे जो आपले तोही साधू होतावा देव देवेशी जाणावा, या उक्तीप्रमाणे जे गाडगे महाराजांनी संदेश दिले की देव दगडात नाही तर देव माणसात आहे, आणि तुम्ही दगडात धुंड्याची पूजा करण्यापेक्षा माणसाची पूजा करा. भुकेलेले अन्न, तहानलेले पाणी आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण या गोष्टी गाडगे बाबांनी ज्या सांगितल्या त्या आज माणुसकी समूहाच्या टीमने प्रत्यक्षात अंमलात आणल्या. आणि आज खरं तर आम्ही गाडगे बाबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून त्या समाजामध्ये माणुसकी रुग्ण सेवा समूहाच्या माध्यमातून जे कार्य करत आहोत त्या पद्धतीने बाबांचे खरे विचार आणि खरा संदेश आम्ही जनमाणसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. आज गाडगे बाबांचे विचार जर बाबासाहेबांनी घेतले नसते तर खरंच या जगामध्ये संविधानाशिवाय आपल्याला आज आपण जिवंत आहोत. पोलीस, मिलिटरी आणि संविधान या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की त्या गाडगे बाबांच्या प्रेरणेने झालेल्या आहेत. तरी मी आज या ठिकाणी उपस्थित सर्व गावकरी बंधू, आमच्या ग्रामीण पोलीस स्टेशन दामिनी पथकच्या श्री आरती जाधव मॅडम, लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री वर्षा वगैरे मॅडम आणि माणुसकी समाजाचे टीम या ठिकाणी सर्व आलात, मी सर्वांचे आभार मानतो. आणि गाडगे बाबांची पुण्यतिथी आज मोठ्या आनंदात मोठ्या उत्साहात इथे माणुसकी वृद्ध सेवाल येथे साजरी करण्यात आली, त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद मानतो. जय गाडगे महाराज. जय.